कालच अधिवेशन संपलं आणि जेव्हा मी महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री होतो तेव्हा माझ्यावर तेव्हाचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माझ्यावर आरोप केला होता, 100 कोटीचा आरोप केला होता. आणि हा आरोप झाल्यानंतर त्यावेळेस मी त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना लगेच पत्र लिहून विनंती केली होती की हे जे आरोप माझ्यावर झाले की हे जे आरोप माझ्यावर एका पक्षाने करायला लावले याची चौकशी करावी. अशा पद्धतीनं मी स्वतःहून विनंती केल्यानंतर, म्हणजे ही गोष्ट आहे 3 वर्षापूर्वीची, ही विनंती केल्यानंतर हायकोर्टचे निवृत्त न्यायाधीश चांदीवाल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन ऑफ इन्क्वायरी ॲक्टच्या अंतर्गत याची चौकशी लागली. 13 महिने चौकशी झाली आणि हायकोर्टचे न्यायाधीश माननीय चांदीवाल साहेब यांनी आपला रिपोर्ट हा सरकारला जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी दिला. आणि हा रिपोर्ट 1.5 वर्षापूर्वी सरकारला दिल्यानंतर मी सातत्याने मागणी करतो आहे, आजच्या आताच्या अधिवेशनामध्ये सुद्धा विधान भवनात मी प्रश्न उपस्थित केला की माझ्या विरुद्ध जो आरोप झाला त्याच्या चौकशीचा आयोग जो न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमला होता त्याचा रिपोर्ट सरकारकडे 1.5 वर्ष झाले आहे, पण सरकार तो आयोगाचा रिपोर्ट विधानसभेच्या पटलावर ठेवत नाही. जोपर्यंत विधानसभेच्या पटलावर ठेवणार नाही तोपर्यंत जनतेसमोर काय एक्झॅक्टली घडलं, त्या चांदीवाल कमिशनचे निरीक्षण काय आहे, त्यांचे ऑब्झर्वेशन काय आहे, त्यांची फाइंडिंग्स काय आहे, हे जनतेला कळणार नाही. म्हणून कालपर्यंत मी वाट पाहिली की शेवटल्या तासात तरी हा चांदीवाल साहेबांचा अहवाल शासनाच्या माध्यमातून विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात येईल, पण हा अहवाल त्यांनी त्यांना ठेवण्यात आला नाही. या बाबतीत मी माननीय राज्यपालांना सुद्धा पत्र लिहिलं होतं की शासनाला आपण निर्देश द्यावे की हा न्यायमूर्ती चांदीवाल यांचा जो अहवाल आहे तो लवकरात लवकर पटलावून ठेवून तो जनतेसमोर जावा, या दृष्टीनं आपण निर्देश द्यावे. अशा पद्धतीनं माननीय राज्यपाल साहेबांना सुद्धा विनंती केली होती, पण त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही असं दिसतं. माझा एकच आग्रह आहे की अशा पद्धतीनं आयोग नेमल्यानंतर त्याचा रिपोर्ट आल्यानंतर तो जर शासनामध्ये जर 1.5-1.5-2 वर्ष पडून राहत असेल तर त्याचा काय फायदा. म्हणून जे काही निरीक्षण त्या आयोगाचे आहे ते लवकरात लवकर जनतेसमोर यावे या दृष्टीनं आता अधिवेशन संपलं आहे, पण तरी पण दुसऱ्या माध्यमातून तो जरी अहवाल राज्य शासनाने पुढील काळामध्ये लवकरात लवकर जनतेसमोर ठेवला तर जनतेला माझ्यावर झालेल्या आरोपाची वस्तुस्थिती काय आहे हे त्यानिमित्तानं माहीत होईल. मी आपल्याला एक सांगतो की माझ्यावर जेव्हा त्यावेळेस आरोप झाला होता, थोडक्यात पूर्ण इन्सिडन्ट सांगायचं झालं तर मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस भारताचे सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला. हा बॉम्ब ठेवण्यात आल्यानंतर आम्ही त्याची इन्क्वायरी चालू केली. इन्क्वायरी चालू केल्यानंतर 8-10 दिवसामध्ये ज्यांनी हा बॉम्ब ठेवला तर त्याच्या लक्षात आलं की आता इन्क्वायरी वरच्या स्तरावर चालू आहे, आपलं नाव पुढे येईल, त्याच्यामुळे आपलं नाव पुढे नाही आलं पाहिजे म्हणून त्यांनी त्या स्कॉर्पिओच्या ड्रायव्हरची हत्या केली. आणि याची संपूर्ण आम्ही 10-12 दिवसामध्ये चौकशी केल्यानंतर एक धक्कादायक माहिती आमच्या समोर, मी गृहमंत्री माझ्यासमोर त्यावेळेस आली की या संपूर्ण अँटिलिया प्रकरणामध्ये बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणामध्ये आणि जी हत्या झाली त्या दोन्ही प्रकरणामध्ये त्यावेळेसचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे मास्टरमाइंड होते. त्यांच्याबरोबर सचिन वाजे आणि पोलीस कमिशनरचे 4 API या संपूर्ण प्लॅनिंगमध्ये त्यांचा सहभाग होता. म्हणजे संपूर्ण ही या दोन्ही घटना ज्या झाल्या त्यामध्ये पोलीस आयुक्ताच्या कार्यालयाच्या बाहेर त्याचा एक सुद्धा माणूस नव्हता. आणि त्याच्यानंतर ही जेव्हा आमच्याकडे फाइंडिंग झाले, रिपोर्ट आला, त्यावेळेस मी गृहमंत्री म्हणून जे आमचे परमवीर सिंग आयुक्त होते त्यांची लगेच बदली केली आणि त्यांना सस्पेंड करण्याची कारवाई चालू केली. त्यांना मी सस्पेंड केलं पुढे. ते केल्यानंतर सचिन वाजे होते त्यांना सरकारी नोकरीतून काढून टाकलं. हे सर्व झाल्यानंतर काही विरोधी पक्ष, भारतीय जनता पार्टीच्याच काही मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या या दोघांना एकत्र बोलावून तुमच्यावर अन्याय झाला, तुम्ही अनिल देशमुखांवर काहीतरी आरोप केले पाहिजे अशा पद्धतीने त्यांना आरोप करायला लावून माझ्यावर आरोप करायला लावले आणि माझ्यावर त्या तो आरोप झाला होता.
त्यानंतर चांदीवाल साहेबांचा इन्क्वायरी तर चालूच होती, त्याचबरोबर हायकोर्टामध्ये सुद्धा संपूर्ण इन्क्वायरीचा रिपोर्ट हायकोर्टामध्ये गेला आणि हायकोर्टाने सुद्धा उच्च न्यायालयाने सुद्धा जे काही त्यावेळेस ऑब्झर्वेशन दिले त्या ऑब्झर्वेशनमध्ये हायकोर्टाने सुद्धा सांगितलं की अनिल देशमुखांवर जे आरोप झाले ते हवेमध्ये आरोप करण्यात आले, म्हणजे हिअर्से ज्याला आपण आयक्यू माहितीच्या आरोप केले आणि अनिल देशमुखांवर जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही अशा पद्धतीचा हायकोर्टाने सुद्धा निकाल दिला. ईडी सुप्रीम कोर्टात गेली, चंद्रचूड साहेबांच्या समोर ते प्रकरण गेलं आणि चंद्रचूड साहेबांनी सुद्धा हायकोर्टाने जो निकाल दिला होता तोच निकाल कायम ठेवला. आता हायकोर्टाचा निकाल संपूर्ण आलेला आहे, म्हणजे संपूर्ण जनतेसमोर आहे, पण चांदीवाल आयोगाचा जो रिपोर्ट आहे तो हे सरकार जाणून बुजून हा रिपोर्ट जनतेसमोर येऊ देत नाही आणि म्हणून आजची ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी मी आज या ठिकाणी घेतली की हा रिपोर्ट राज्य शासनाने लवकरात लवकर जनतेसमोर आणावा ही प्रामुख्याने मला माझी राज्य शासनाकडे मागणी आहे. आता तुम्हालाही जास्ती सांगायची आवश्यकता नाही, तुमच्याही लक्षात आलं असेल, वेळ आली की नाव सांगेल मी. आमच्या विदर्भातलेच आहेत देशमुख साहेब. अधिवेशन संपलंय, खरं तर आपल्या सहकारी मंत्र्यांनी किंवा आमदारांनी सभागृहामध्ये याबाबत आवाज का उठवला नाही, आपल्याला अशी वेगळी पत्रकार परिषद का झाली? याच्या पहिलेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न काही आमदारांनी काढला होता मागच्या अधिवेशनामध्ये, पण तेव्हाही काही घेतलं नाही. आता मी स्वतः बोललो या अधिवेशनामध्ये, मी स्वतः बोललो, गव्हर्नरला पत्र दिले, मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. मला एक समजत नाही, दीड दीड वर्ष इन्क्वायरीचा रिपोर्ट येऊन शासन दरबारी पडला राहतो आणि शासन तो जनतेसमोर येऊ देत नाही, विधानसभेच्या पटलावर ठेवत नाही, ठेवू देत नाही, आमदारासमोर रिपोर्ट जात नाही, याचं कारण काय? म्हणजे त्या रिपोर्टमध्ये जे काही ऑब्झर्वेशन न्यायमूर्ती चांदीवालनी केले असतील ते जे काही निरीक्षण आहे ते दाबण्याचा प्रयत्न का करतोय सरकार, ते जनतेसमोर का येऊ देत नाही? आणि म्हणून अधिवेशन जरी संपलं असेल तरी दुसरा कोणता मार्ग असेल त्या मार्गाने राज्य सरकारनी हा आयोगाचा जो रिपोर्ट आहे लवकरात लवकर जनतेसमोर ठेवावा अशी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी राज्य सरकारला विनंती आहे. शंभर टक्के खालपासून तर वरपर्यंत 100% पक्ष माझ्या बरोबर आतापासून नाही गेल्या, पहिल्या दिवसापासून नाही, कारण की सर्व पक्षाला माहीत होतं, आमचे जे वरिष्ठ नेते त्यांना सुद्धा माहीत होतं की हे अनिल देशमुखांना फसवण्यासाठी 3 वर्षापूर्वी काही खोटे आरोप अनिल देशमुखांवर करायला लावले हे सगळ्यांना माहीत होतं. त्याच्यामुळे सर्व पक्ष माननीय शरद पवार साहेबापासून तर खालपर्यंत 100% सर्व पक्ष माझ्या खंबीरपणे पाठीचे होतात. असं आहे की 3 वर्षापूर्वी जेव्हा माझ्यावर पहिला आरोप झाला त्यावेळेस काही आमच्या विरोधी पक्षांनी प्रयत्न केला, आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, त्यावेळेस काही विरोधी पक्षांनी माझ्याकडे त्यावेळेस माणसं पाठवले अतिशय जवळचे, त्यांचे अतिशय जवळचे म्हणजे त्यांच्या विश्वासातले, आणि त्यावेळेस 3 वर्षापूर्वी मला सांगितलं की तुमच्यावर 100 कोटीचा आरोप झाला आहे, तुम्ही जर आम्हाला अशा पद्धती एक ॲफिडेविट करून दिलं. त्यांनी 3-4 मुद्दे मला सांगितले होते की 1, 2, 3, 4 काय काय ॲफिडेविट करायचे. मी जर ते 3 वर्षापूर्वी ॲफिडेविट करून दिलं असतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या विरोधी पक्षाच्या, तर माझ्यावर ईडी लागली नसती, माझ्यावर CBI लागली नसती, माझ्यावर कोणती केंद्रीय यंत्रणेचा त्यांनी त्यांना चौकशी झाली नसती. पण 3 वर्षापूर्वी मी त्यांना साफ नाकारलं आणि ज्या दिवशी मी त्यांना नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर पहिला रेड झाला. ते 4 मुद्दे वेळ आली की सांगेल. 100% म्हणजे मी जर 3 वर्षापूर्वी जर त्यांच्या सांगण्यावरून विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून त्यांच्या आग्रहानुसार जर ॲफिडेविट करून दिलं असतं 3 वर्षापूर्वी तर त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि अजित पवारांचं सरकार होतं, त्यावेळेस ते सरकार मी ज्या दिवशी ॲफिडेविट करून दिलं असतं त्याच दिवशी ते सरकार पडलं असतं.
वेळ आली की सांगू लवकरात लवकर. सरकार पडलं असतं असं नेमकं काय होतं, सरकार पडणं इतकं काय त्याच्यामध्ये गंभीर मुद्दे होते की ते तुम्हाला थेट अफिडेव्हिट करायला सांगत होते. वेळ आल्यावर ते मुद्दे मी प्रेस कॉन्फरन्स घेताय आणि तुमच्या आता हे सगळ्या प्रकरणात लेट झाले सरकारने केलं असं म्हणताय. आता आम्ही जेव्हा पत्रकारांनी नावं विचारतो तुम्ही वेळ आली की सांगा, पुन्हा ती वेळ गेल्यानंतर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन अशा माहिती देणार. त्याची वेळ आल्यानंतर अवश्य पत्रकारांना बोलवता तेव्हा सगळी डिटेल माहिती द्यायला पाहिजे. ऐकून घ्या किती सांगायचं कोणत्या किती सांगायचं तो शेवटी माझा अधिकार आहे. जे चार मुद्दे होते त्या बाबतीत कोणते ते चार मुद्दे होते हा तुमचा आग्रह आहे, ते मुद्दे मी वेळ आल्यावर अवश्य सांगेन. जसं तुम्ही मगाशी सांगितलं तेव्हा तुम्ही वाजेंना बडतर्फ केलं आणि आयुक्तांवर देखील कारवाई केली. वाजे जो आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या कारवाया करत होता, गृहमंत्र्यांना ते सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या, मग त्याच्यावरती कोणाचं तरी वरद असतं त्यावेळी सरकारमधल्या व्यक्ती असं आहे की दुसरीकडे तुम्ही म्हणताय की सरकार पडलं असतं, मग ते थेट तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या बाबत काही लिहिले त्यामध्ये होतं का अफिडेव्हिटमध्ये? मी काय म्हटलं त्या चार पाच मुद्द्यामध्ये इतके धक्कादायक मला अफिडेव्हिट करून मागितले होते की मी ज्या दिवशी अफिडेव्हिट केलं असतं त्याच दिवशी सरकार पडलं होतं, एवढं सांगतो मी तुम्हाला. आणि राहिला वाजेचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये 750 एपी आहेत, सॉरी 7500 एपी आहे, किती त्याच्यामुळे कोणतं एपी आणि काय केलं ते काय प्रत्येक गोष्ट गृहमंत्र्याला माहीत नाही राहत. पण याच्यामध्ये मी माझा ती पत्रकार परिषदेतली काल अधिवेशन संपल्यामुळे मला असं वाटलं होतं की शेवटल्या घटकेला तरी राज्य शासन चांदीवाल न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट ठेवतील, पण शेवटपर्यंत त्यांनी ठेवला नाही. हा रिपोर्ट का ते दडून ठेवत आहेत एवढाच माझा प्रश्न राज्य सरकारला आहे. मात्र वाजे जो आहे त्याला विशेष याच्यातून कामावरती रुजू करून घेण्यात आलेलं होतं, कोणाच्या सांगण्यावरून ते रुजू करून घेण्यात आलं? असं आहे की महाराष्ट्रामध्ये 7500 एपी आहेत, जेव्हा कोणते एपीआय पीआय त्याच्या खालती जे लोक राहतात एसीपीच्या खालती त्यांना रुजू करून घेण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्या त्या जिल्ह्याचे कमिशनर आणि त्या त्या जिल्ह्याचे एस पी त्यांच्या लेवलला एक कमिटी राहते, त्याच्यामध्ये जॉईंट सी पी वगैरे सगळे चार पाच वगैरे राहतात, ते सर्व कमिटी या संपूर्ण आढावा त्याचा घेते आणि आढावा घेऊन ती कमिटी निर्णय घेते. राज्य शासनाकडे अधिकार येतो ए सी पीच्या वरती, राज्य शासनाकडे येतो ए सी पीच्या खालती सर्व अधिकार नाशिक पोलीस कमिशनर नाशिक एस पी किंवा तुमचे पुणे नागपूर मुंबई या सर्वांकडे तो अधिकार तो निमित्तानं ए सी बीच्या खालचा अधिकार त्यांच्याकडे जातो. महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीच्या एका वरिष्ठ नेत्याने साहेब बोलले ना विदर्भातले तुम्हाला बऱ्याच गोष्टी की तुमच्यावर आरोप झालेला आहे, तुम्हाला ईडी लागणार नाही तुम्हाला सीबीआय लागणार नाही, हे जे आम्ही चांगलं टाईप करून एनोलोपमध्ये माझ्याकडे जे पाठवण्यात आलं होतं माझं बोलणं करून देण्यात आलं होतं की एवढं तुम्ही अफिडेव्हिट करून द्या. म्हणजे आता जे मी जर तसंच त्यांच्यावर आता जे सगळे चालले पडून त्यावेळेस जरी असं गेलो असतो अफिडेव्हिट करून, पण मी त्यांना त्या जी सांगितलं त्या तोंडावर फेकून सांगितलं की अनिल देशमुख जिंदगीवर जेल में रहेंगे लेकिन किसी के ऊपर झूठे आरोप नहीं लगाएंगे. माननीय शरद पवार साहेबांना माहित आहे, माननीय उद्धवजींना माहित आहे काय अफिडेव्हिट होतं, ते कशाला खुलासा करते? मी सांगितलं वेळ आल्यावर मीच खुलासा करील ना. असं आहे ते अफिडेव्हिट जे मुद्दे मी सांगितले त्याच्यामध्ये असे मुद्दे होते की जे आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावर मी जर त्यावेळेसचा गृहमंत्री आरोप केले असते तर माझ्यावर ईडी सीबीआय लागली नसती पण सरकार पडलं असतं त्यावेळेस 3 वर्षापूर्वी. आयुक्तांनी आपल्यावर गंभीर आरोप केले, त्या आरोपानंतर आपण जेलमध्ये सुद्धा गेले होते. बरं आयुक्तांनी माझ्यावर जे एक मिनिट आयुक्तांनी माझ्यावर जे आरोप केले 100 कोटीचा न्यायमूर्ती चांदीवालनी परमवीर सिंगला कोर्टात बोलावलं की अनिल देशमुखवर जे आरोप केले त्याच्याबद्दल तुमचं स्टेटमेंट आम्हाला घ्यायचं आहे तुम्ही कोर्टामध्ये हजर राहा. त्यांना पहिला समन्स पाठवला आले नाही, दुसरा पाठवला नाही, 6 समन्स पाठवून सुद्धा ते कोर्टामध्ये हजर झाले नाही.
ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांनी. शेवटी सहा समज पाडून ज्यांनी माझ्यावर आरोप केला 100 गुडे त्यांचा पकडवारून काढला की तुम्ही 6 समज घेऊन आला नाहीत. शेवटी त्यांनी ऍफिडेविट करून दिलं कोर्टात आणि ऍफिडेविट मध्ये स्वतः परमवीर सिंगनी कोर्टामध्ये ऍफिडेविट करून दिलं न्यायमूर्ती चांदीवालच्या की अनिल देशमुखांवर जे आरोप केले ती हिअरसे म्हणजे ऐक्यू माहितीच्या आधारावर नंबर एक आणि अनिल देशमुखांवर जे आरोप केले त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही. म्हणजे ज्यांनी आरोप केले तोच कोर्टात सांगतो. आधी ती हायकोर्टाचे जे आहे जजमेंट आपल्या सगळ्या याच्या कुठेही आपल्याला मिळू शकेल ते. आता एकदा चांदीवालचा अहवाल ऑफिशियल अहवाल जो जर त्यांनी टेबल केला आणि जनतेसमोर आणला त्यातले मुद्दे पाहू आता काय काय त्यांचे ऑब्झर्वेशन आहे तर त्या हिशोबाने आम्ही पुढचं पाऊल उचलो. नाही माझ्यापर्यंत नाही ते मीडियापर्यंत काय गेलं ज्यावेळेस हे केला त्यावेळेस कोणी अधिकाऱ्यांनी मला टी सीएस वगैरे कोणी प्रेस कॉन्फरन्स घेतली असेल तेव्हा मीडियामध्ये त्यावेळेस आलो होतो. मी तर त्यावेळेस नव्हतो इथे. आता कोणाला ऍफिडेविट द्यावं लागतात कोणाचा व्हाईट पेपर येतो तर त्यांची भागदौड चालू होते. माझ्या बाबतीत ऍफिडेविट झालं बाकी लोकांच्या बाबतीत तुम्हाला काय झालं सगळं माहीत आहे. तुम्हाला व्हाईट पेपर तिकडे पार्लमेंटमध्ये आल्यावर मग तिकडे भागदौड चालू होती अशोक चव्हाणाचं काय तुम्हाला कल्पना आहे सगळं. ते अजित पवार आता त्यांच्याबद्दल बोलत नाही आमच्या पक्षाचे विचारलं पाहिजे घेणाऱ्यांना की नेमकं काय झालं होतं आरोप काय केले आणि पक्षात काय घेतलं. काय मी फक्त शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे या दोघांना सांगितलं होतं. आता काय टोकाची भूमिका घेतल्यावर आता काय ऑफर यायची. मला एकाच गोष्टीचं दुःख आहे की या संपूर्ण हायकोर्टाने ऑब्झर्वेशन दिले चांदीवाला आयोगाचा रिपोर्ट जे काही थोडं मीडियामध्ये आलं आहे ते थोडं मी वाचलं तिकडे पण जनतेसमोर तर आलं पाहिजे. पण मला दुःख एकच आहे की अनिल देशमुखांनी काही केलं असतं 14 महिने 14 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं असतं अनिल देशमुख जेलमध्ये गेले असते. पण खोट्या आरोपामध्ये हवेत केलेल्या आरोपामध्ये राजकारण आणून आणि केंद्रीय एजन्सीज लावून या पद्धतीनं जे महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे जे चालू झालं आहे 3-4 वर्षापासून अतिशय चुकीचं वातावरण आहे. त्या चुकीचं राजकारण आहे हे महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुम्ही दिल्लीला जा आपमध्ये आप पक्षामध्ये पा काय चालू आहे तिथे सुद्धा त्याच पद्धतीनं केजरीवाल यांच्या सहकार्यानं त्रास दिला जात आहे. तिकडे ममता बॅनर्जी वेस्ट बेंगॉलमध्ये आपण गेला तिथे सुद्धा त्याच पद्धतीनं त्रास दिला जात आहे. तिकडे झारखंड तिकडे राजस्थान म्हणजे जे जे कोणी आपले राजकीय विरोधक आहे त्याचे तोंड कसे बंद करायचे त्याची मुस्काट डाबी कशी करायची या पद्धतीनं संपूर्ण यंत्रणेचा वापर चालू आहे. आणि हे भारतीय राजकारणाच्या दृष्टीने आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाची परंपरा आहे. आणि आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये अशा गोष्टीचा वापर करून आपल्या राजकीय फायद्यासाठी अशा पद्धतीचा यंत्रणेचा दुरुपयोग केला जातो ही अतिशय वाईट गोष्ट आहे. अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही ते आज पाहायला मिळत आहे हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आता काय आमचे पक्षश्रेष्ठी जे सांगतील की लोकसभेला उभं राहू नका की राहा त्यांनी निर्णय दिला त्यामधून करू आम्ही. आता लोकसभेला राहायचं की विधानसभेला राहायचं तर निर्णय केंद्रीय आमचे पक्षाचे श्रेष्ठ ते घेतील लवकरात लवकर. तुम्हाला पेनड्राईव्ह दाखवू पेनड्राईव्ह लागेल म्हणजे असं नाही की तोंडीच आहे काम. इतकं सगळं मोठं प्रकरण झालं तुमचं पद गेलं अगदी सरकार कोसळलं असतं एवढं सगळं झाल्यानंतर अधिवेशन संपल्यानंतर आज नाशिक मध्ये प्रेस घेण्याचं कारण कारण काल आहे ना साहेबांचं एक घरातलं लग्न नाशिकला होतं. काल अधिवेशन संपल्यानंतर ते काल नाशिकला आले. आम्ही कालपर्यंत वाट बघत होतो की हाऊसमध्ये हा अहवाल ठेवला जाईल आणि जनतेला खुला करेल. पण हा अहवाल ठेवल्यानंतर सरकार सत्ताधारी पक्षाशी नाचक्की होणार आहे. तुम्ही खोटे आरोप केलेले आहेत खोटे आरोप करून एका माणसाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय.
आज त्यांच्या छोट्या नातीची सुद्धा त्या ठिकाणी इन्क्वायरी त्यावेळेस करण्यात आलेली. म्हणजे अशा प्रकारचे एक सांगायचं राहिलं माझे. म्हणून आज आपण नाशिकला ही पत्रकार परिषद कसं आहे सांगितलं काल आमच्या माझ्या बहिणीकडे लग्न होतं काल, म्हणून ते अधिवेशन संपल्यानंतर एक दिवस पहिलीच मी इथे आलो, पण मी वाट पाहत होतो ठेवतात का माहिती घेत होतो, त्यांनी ठेवला नाही म्हणून आज नाशिकला होतो. नाशिकला घ्यायची, नाशिकला घ्यायचा उद्देश म्हणजे मी नाशिकला असल्यामुळे इथे घेतली. एक सांगायचं राहिलं की एक महत्त्वाचं सांगायला की माझ्यावर 100 कोटीचा आरोप झाला, पण ईडीनी जेव्हा चार्जशीट म्हणजे आरोपपत्र जे दाखल केलं कोर्टामध्ये, आरोप 100 कोटीचा आणि चार्जशीट जी दाखल केली 1 कोटी 71 लाखाची, म्हणजे 100 कोटीहून तो आरोप 1 कोटी 71 लाखावर आला. त्याचं सुद्धा 1 कोटी 71 लाखाचं कोर्टाने त्याला विचारलं की याचे सुद्धा तुमच्याकडे पुरावे आहे का, तर त्याचे सुद्धा पुरावे त्यांच्याकडे नव्हते. मग इतकं सगळं खोटं प्रकरण कळायची कसं आहे. चांदीवाल समितीचा चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा काही महत्वाचे मुद्दे असतील ते सुद्धा मुद्दे पाहू ना, आणि मग एकत्र दीड वर्षापासून सरकार आणत नाही, समजा सरकारने पुढे पण 1-1.5 वर्ष आणलं नाही कोर्टात जाऊ. सरकारने जर आणलं नाही तर मी कोर्टामध्ये जाऊन सरकारला जाब विचारणार की वारंवार विनंती करून सुद्धा न्यायमूर्ती चांदीवाल साहेबांचा अहवाल तुम्ही जनतेसमोर का येऊ देत नाही, शेवटी मला कोर्टात जावं लागेल नाही ऐकलं तर शेवटला पर्याय माझ्याकडे. अरे ते सांगू ना बाबा एवढी घाई कशाला, नाशिकला येऊन सांगितलं लागेल तुम्ही. तुमचा आग्रह नाशिकचा असेल तर नाशिकला येईल. अरे मला अनिल देशमुखला कोणा धाक नाही आहे, समजलं नका. खोट्या आरोपामध्ये 14 महिने मी काढून आलो, तेव्हाच गेलो असतो तिकडे तर ना ईडी लागली असती ना सीबीआय लागली असती. थँक्यू, चला धन्यवाद. सगळ्यांनी चहा पाणी गप्पा गोष्टी करू यांच्यावर. विद्याधर बस ना सगळ्यांना ज्यांचं मी इकडे काय हिंदीत काय कोणतं चॅनल आहे विचार ना. बीजेपी के लिए महाराष्ट्र में चुनावी जीत के संभावना पहले से मजबूत है या कमजोर है, महाविकास आघाड़ी और इंडिया अलायंस उसे कितनी बड़ी चुनौती दे रहे हैं. देखिए जहां तक महाराष्ट्र की बात है, महाराष्ट्र में इंडिया गठबंधन की जो आघाड़ी है जिसमें कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शेकापा बाकी सभी हमारे मित्र पक्ष है सब उसमें शामिल है, इकट्ठा मिलकर हम चुनाव को सामने जा रहे हैं, चाहे वो लोकसभा का चुनाव हो या विधानसभा का, दोनों चुनाव को हम इकट्ठा मिलकर जाएंगे. और मैं आपको आज की तारीख आप लिख लीजिए कि जब भी विधानसभा का चुनाव महाराष्ट्र में होगा 100% महाराष्ट्र में कांग्रेस राष्ट्रवादी और शिवसेना और हमारे मित्र पक्ष की सरकार महाराष्ट्र में आएंगी. ये आज की तारीख को यहां पर बताना चाहता हूं कि जिस प्रकार का माहौल पूरे महाराष्ट्र में, हमारे किसान नाराज है, नाशिक में आज हूं, यहां प्याज की परिस्थिति क्या है सबको पता है, निर्यात बंदी प्याज के बारे में हटाना चाहिए उसके लिए किसानों की मांग है, लेकिन सरकार निर्यात बंदी प्याज की नहीं हटा रही है, उसके लिए किसान नाराज है. हमारे विदर्भ और मराठवाड़ा में जाइए वहां कपास है, आज कपास के दाम पहले जो दाम थे हमारी सरकार के टाइम से उतने आधे दाम आ गए, 6,500 रुपये प्रति क्विंटल कपास के दाम आ गए, सोयाबीन के दाम नहीं है, संतरा मौसम भी इसको दाम नहीं है, जो धान हमारे इधर होता है या महाराष्ट्र में कोकण में होता है वो धान को दाम नहीं है. इस प्रकार किसान नाराज है,
महंगाई से सब जनता परेशान है, बेरोजगारी का सवाल है, ऐसे ये काफ़ी एक मामले हैं जिसको सरकार को ये मामले का उत्तर देना पड़ेगा। और आज जनता में बहुत बड़ी नाराजगी सरकार के बारे में है और उसका खामियाजा आपको इलेक्शन में आपको जरूर दिखेगा। बड़ी तादाद में हमारे कांग्रेस, राष्ट्रवादी और शिवसेना के लोग चुन के आए हुए आपको दिखेंगे। शरद पवार और उद्धव ठाकरे इनके बारे में सिंपैथी है ऐसा बोला जा रहा है, क्या मोदी के खिलाफ जनमत तैयार करने में ये सिंपैथी उनके लिए काम आएगी? ऐसा है कि जिस प्रकार से उद्धव जी ठाकरे इनकी पार्टी उनसे छीनी गई, उनका पक्ष उनसे छीना गया, उनका जो चिन्ह था धनुष्यबाण वो छीना गया, उसी प्रकार हमारी जो राष्ट्रवादी कांग्रेस के प्रमुख है शरद पवार साहब, हमारी जो पार्टी थी राष्ट्रवादी, हमारे भी पक्ष छीना गया, पार्टी छीनी गई, सिंबल छीना गया, ये सब खुले आंखों से पूरी महाराष्ट्र की जनता दिख रही है। आप देखिए 2 साल में महाराष्ट्र में सिर्फ फोड़ा फोड़ी का राजकारण चालू है, तोड़ फोड़ का राजकारण महाराष्ट्र में चालू है। भारतीय जनता पार्टी के ख्याल में आया 2 साल पहले कि अपने खुद के बदौलत महाराष्ट्र में या लोकसभा में बड़ी तादाद में विधायक या सांसद हम चुन के नहीं ला सकते। ये 2 साल पहले भारतीय जनता पार्टी के ख्याल में आने के बाद में उन्होंने इस तोड़फोड़ की राजनीति चालू की और ये तोड़फोड़ की राजनीति अब पूरे महाराष्ट्र की जनता खुले आंखों से देख रही है और चुनाव में इसका जवाब भारतीय जनता पार्टी को जनता जरूर देंगी, ये मेरा विश्वास है। उद्धव ठाकरे के पिताजी जो थे बाला साहब ठाकरे, उन्होंने हिंदुत्व का राजकरण किया, राजनीति की, और उनका पूरा जो राजनीति है वो हिंदुत्व के साथ थी। जब वो कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ आए हैं तो इसका जो ये इसका कुछ मटका जो है वो उनको बैठेगा या कांग्रेस राष्ट्रवादी के साथ जो माइनॉरिटी है वो कटेगी या कुछ होगा वैसा? बिल्कुल नहीं, ऐसा कुछ भी नहीं होगा। शुरू से जो एजेंडा पे उद्धव जी ठाकरे की पार्टी चल रही है वही एजेंडा पे आज भी उनकी पार्टी चल रही है। तीनों जो पार्टी इकट्ठा मिलकर काम कर रही है, कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, अच्छा तालमेल हमारी तीनों पार्टी में है करके मैं पहले बोला हूँ कि इकट्ठा करके हम चुनाव में सामने जाएंगे और जीत हमारी होंगी। कुछ दिनों में राहुल गांधी भी महाराष्ट्र में आ रहे हैं, उसको आप किस तरह कैसे देखते हैं? अच्छा, सभी नेता आएंगे, राहुल गांधी आएंगे महाराष्ट्र में, वो घूमेंगे, प्रियंका जी आएंगी, माननीय पवार साहब घूमेंगे, माननीय उद्धव जी ठाकरे घूमेंगे, ये सब नेता जब पूरे महाराष्ट्र में घूमेंगे ना, आप देखिए किस प्रकार से पूरा चित्र किस प्रकार से, अभी तो परिवर्तन अभी भी है और आगे चल के किस प्रकार से तेजी से परिवर्तन होता है, ये सब नेता इकट्ठा घूमेंगे पूरे महाराष्ट्र में, तो बहुत तेजी से परिवर्तन और महाराष्ट्र में आपको दिखेगा और उसका नतीजा आपको इलेक्शन में भी दिखेगा कि भारतीय जनता पार्टी के ना सांसद ज्यादा बड़े पैमाने पर चुन के आएंगे ना विधायक विधानसभा के चुनाव में। एक ऐसा सवाल है कि अनिल वाजे और जो परमवीर सिंह है उन्होंने एंटी लिया बॉम्ब स्फोट का आपने आरोप जान दो हो गया, वो तो काफी सवाल के जवाब दिया। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये जवळपास 15 जागांचा तिढा आहे, कधी तुमच्या पक्षासोबत काँग्रेसचा आहे तर कधी ठाकरेंच्या शिवसेनेचा देखील आहे, आमच्या पक्षातर्फे मी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड आम्ही तिघही त्या पार्लमेंटच्या मीटिंगमध्ये पहिल्या मीटिंगपासून होतो, शिवसेनेतर्फे सुद्धा त्यांचे नेते 3 होते, काँग्रेसतर्फे होता, आम्ही सर्वांनी बोलून प्रत्येक जागा ती कोणत्या पक्षाला गेली पाहिजे याच्यापेक्षा कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडे चांगला आहे हे पाहून आम्ही ती जागा त्या पक्षाकडे देत आहे आणि आमच्या तिघांमध्ये कुठेही मतभेद नाहीत, अतिशय चांगलं अंडरस्टँडिंग आहे, चांगल्या पद्धतीनं संवाद आमच्यामध्ये आणि कुठेही अशा पद्धतीचा वाद नाही, त्याच्यामुळे बहुतेक जागेचा निर्णय झालेला आहे। आता आंबेडकर साहेब जे आहे त्यांची जी पार्टी आहे बाळासाहेबांची वंचितची त्यांच्या बाबतीतसुद्धा आता आमचे वरिष्ठ नेते शरद पवार साहेब, उद्धवजी आणि बाळासाहेब एकत्र बसून ते सुद्धा काही कोणत्या कोणत्या जागा वंचितला पाहिजेत त्याच्यासाठी बसून योग्य ते निर्णय घेतील। हा, त्याची तुम्हाला सांगितलं ना त्यांनी ती यादी दिली 27 त्याविषयी संजय राऊतने आणि बाकी लोकांनी सांगितलं ती यादी ठीक आहे त्यांची, आता त्यांनी ज्या ज्या मतदारसंघामध्ये प्रभावीपणे काम केलं त्याची यादी त्यांनी दिली आहे, पण जेव्हा आता सर्व वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि जागा वाटपासाठी चर्चा करतील तेव्हा 27 त्यांना कोणत्या जागा अपेक्षित आहेत महत्वाच्या आणि त्या कशा पद्धतीने त्याचं वाटप करायचं ते सर्व बाळासाहेब झाले, पवार साहेब झाले, उद्धवजी झाले, सर्व बसून ठरवतील।
आपल्याकडनं किती जागांची मागणी करण्यात आली आहे आणि किती जागा भरती लढण्याची आपल्याकडनं तयारी? पक्षाचं नाव तुम्ही घेत, कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण आहे त्याची चाचपणी करून ती जागा त्या पक्षाकडे जाणार आहे. संख्या याची जास्त की त्याची जास्त हा काही प्रश्न नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.